आरक्षणासाठी आज राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली. बीड आणि धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली, तर उद्या पुण्यातही बंद पाळला जाणार आहे. मुंबईच्या चेंबूरमध्येही उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे, तर मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंचं उपोषण हे सध्या सुरू आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. तर ही 5 दृश्य आपण आताच्या घडीला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे, धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली, तर उद्या पुणे बंदची सुद्धा हाक दिली गेली आहे. तर चेंबूरमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण हे मराठा समाजाकडून उद्याच्या दिवशी केलं जाणार आहे. दरम्यान जरांगेंचं उपोषण जे सुरू आहे, ज्यासाठी हे सगळं बंदची हाक चेंबूरमध्ये पाठिंब्यासाठी एक दिवसीय उपोषण केलं जाणार आहे, त्या उपोषणादरम्यानची दृश्य सुद्धा आपण पाहतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दृश्य आणि मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी म्हणून जिल्हा बंद असेल किंवा मग एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल, या सगळ्या उपोषणांची आंदोलनांची हत्यारं ही आता मराठा आंदोलकांनी मराठा समाजाने उपसल्याचं आपण पाहतोय. दरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती ही आज 5वा दिवस उपोषणाचा असल्याकारणाने काहीशी खालावलेली पाहायला मिळते. अगदी रात्रीच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार सुद्धा घेतले. मंत्री शंभूराज देसाई यांनी फोनवरून विनंती केल्यानंतर त्यांनी उपचार घेतलेत, मात्र उपोषणावर ते अद्यापही ठाम असल्याचं समजतं. आणि ही 5 दृश्य आपण पाहतोय. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे, बीड जिल्ह्यामध्ये शुकशुकाट पाहायला मिळते. धाराशिव जिल्हा बंदचे देखील हाक देण्यात आले. उद्या पुणे जिल्हा बंदची हाक असेल, तर चेंबूरमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. उदय, खरं तर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे, कशा प्रकारे प्रतिसाद या बंदला मिळतोय, मराठा आंदोलकांचं नेमकं, बीड मधल्या मराठा आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच, मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. आज उपोषणाचा 5वा दिवस असताना देखील सरकार याची दखल घेत नाही, त्यामुळे आता बीड जिल्हा बंदची हाक मराठा समन्वयकांनी दिली आहे. आपण पाहू शकतो सध्या बीड शहरातील सुभाष रोड भागात आपण आहोत. हा अतिशय गजबजलेला परिसर असतो, परंतु या ठिकाणची जी बाजारपेठ आहे ती पूर्णपणे बंद आहे. सकाळपासून या ठिकाणी मोठी गर्दी असते, परंतु आज सकाळपासूनच या ठिकाणची जी दुकाने आहेत ते बंद आहेत. शाळा मात्र बीड जिल्ह्यातल्या बहुतेक ठिकाणी सुरू आहेत. शाळेची जी वाहन आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण मराठा समन्वयकाकडून आलेली नाहीये. शाळा ज्या आहेत त्या सुरळीत सुरू आहेत, फक्त बाजारपेठ जी आहे ती या बंदच्या पार्श्वभूमीवर 11 वाजता बीड आंदोलन देखील करण्यात येणार असून या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. जे उपोषण आहे त्या उपोषणाची दखल घ्या, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्या अशी मागणी आता बीड मधून करण्यात येत आहे. बीड जे आहे ते मराठा आरक्षण बिंदू ठरलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वात आधी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला प्रतिसाद देखील मिळत असून आता 11 वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. या ठिकाणी मराठा समन्वयक एकत्रित येणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील बीड मधून देण्यात आला आहे. आता यावर कसा मार्ग निघतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी खरं आहे उदय, यावर मार्ग कसा निघतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर धाराशिव मधून आपले प्रतिनिधी कैलास चौधरी आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया. कैलास, आपण पाहिलं बीड मध्ये मराठा समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळतोय, धाराशिवची नेमकी काय परिस्थिती आहे? विक्रांत, ज्या ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलं, उपोषण सुरू केलं, त्या त्यावेळेला प्रत्येक म्हणजे हा मनोज जरांगे पाटील यांचा हा 6वा टप्पा म्हणावा लागेल, कारण त्यांचं हे 6वं उपोषण सुरू आहे. या प्रत्येक टप्प्यात धाराशिवकरांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. अगदी बंद पाळला आहे, रास्ता रोको आंदोलन केलंय आणि आज मनोज जरांगे पाटील यांचा 5वा दिवस उपोषणाचा सुरू आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी आणि राज्य सरकारवरती दबाव आणण्यासाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिवतल्या मराठा बांधवांनी बंदची हाक दिली होती. त्याला धाराशिवमध्ये सध्या प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळते. आता साधारण 10 ते 11 दरम्यान मराठा तरुण ते संपूर्ण शहरभर रॅली काढतील आणि ज्यांना हा निरोप गेला नाही की धाराशिव बंद आहे, त्यांना आपली दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात येईल. विक्रांत निश्चित, कैलास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.